गाव तिथं मानसोपचार राज्यव्यापी अभियानांतर्गत मुलांना समजून घेताना हा उपक्रम राबवण्यात येणार असून सोलापूरचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विष्णुपंत गावडे यांचा यात सहभाग आहे. याबाबत अधिक माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विष्णुपंत गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गाव तिथं मानसोपचार म्हणून एक आमचं अभियान चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही 200 पेक्षा जास्त सायकियाट्रिस्ट त्या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मी पण त्यामध्ये भाग घेतलेला आहे. आता ह्या वेळेसचं जे आमचं अभियान आहे की मुलांना समजून घेता आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये, आता काल मी SL खमीरकर विद्यामंदिर घंटानाका आणि वीर तपस्वी हायस्कूल MIDC अक्कलकोट इथं शिक्षकाला प्रबोधन केलं की लहान मुलांची मानसिक समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बऱ्याचदा लहान मुलांना जे प्रॉब्लेम आहेत लोकांना माहीतच नाही, कारण की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा पण प्रॉब्लेम होते, पण तेव्हा एवढी जनजागृती नव्हती, ते तसंच खपून जात होतं. पण आता एवढं इंटरनेट आलेलं आहे, अशा मुलांना भरपूर गव्हर्नमेंटच्या सोयी आहेत. बऱ्याचदा ऑटिझम आहे किंवा डिस्लेक्सिया आहे किंवा मतिमंदत्व आलेलं आहे, स्लो लर्नर आहेत, अशा मुलांना स्कूलच्या शिक्षकाकडून त्यांना सगळ्यात जास्त शिक्षक त्यांना ऑब्झर्व करू शकतात. वर्षानुवर्षे मुलं ते बघितलेले असतात.